माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनप्रूक स्वागत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गौरी आगमनाची तयारी चालू आहे आणि पूर्ण सुवासिनी हळदी कुंकू लावत आहेत एकापाठोपाठ एक, एक। तर आमच्याकडं अशा पद्धतीनं गौरी आगमन केलं जातं तुळशीपशी आपले गौरीचे मुखवटे घेऊन जायचे परातीमध्ये तांदूळीची राश भरून त्यामध्ये ठेवून सुवासिनीने हळदी कुंकू लावायचे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्ण सर्वजण हळदी कुंकू लावत आहेत तर पाठीमागायला व्ह्यू पण तुम्ही पाहू शकता तर इथं छोटंसं बाळ आहेत ते पण हळदी कुंकू लावत आहे तुम्ही पाहू शकता त्याची मम्मी त्याला मदत करत आहे तर सर्व बायका हळदी कुंकू लावून झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर ह्या महिला सर्व हळदी कुंकुवासाठी जमा झालेल्या तर हे घर आहे ह्या घरामध्ये गौरीची स्थापना होणार आहे तर तुळशीसमोर काढलेली तुम्ही सुंदर आक अशी रांगोळी पाहू शकता तर हे तुम्ही पाहू शकता गौरीचं आगमन आता घरामध्ये होत आहे तर एक लहान मुलगा या ठिकाणी आपलं जेवणाचं ताट आणि पळीने वाजवत आहे तर ही आमच्याकडं परंपरा आहे तर गौरी घरामध्ये जात आहे या ठिकाणी तर ही मोठ्या का काकूबाई आमच्या आहेत ते समोर आहेत आणि गौरी चं आगमन झालेलं जा आहे तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने आमच्याकडं गौरीचं आगमन केलं जातं आणि पूर्ण ज्या ठिकाण आपण गौरी आणल्या जातात त्या ठिकाणी पूर्ण दोन्ही साईडला पायऱ्यावरती गौरीचे पावलं काढलेले आहेत रांगोळीचे सहाण आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गालीच्या आतरलेला आहे फुलांच्या पाकळ्याचा तर या ठिकाणी गौरी ठेवलेली आहेत आणि पूर्ण असं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं छान केलेलं ला आहे लाइटिंग पडदे डेकोरेशन गणपती बाप्पा पण आहेत आणि या ठिकाणी परत हळदी कुंकू लावलं जाईल गौरीला तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पण गौरीला हळदी कुंकू लावलेला आहे आणि तुम्हाला मी डेकोरेशन दाखवण्याचा थोडासा प्रयत्न के केलेला आहे आरती पण केलेली आहे तर ह्यांच्या घरच्याच ह्या गौरी आहेत आणि हा त्यांच्या हॉलचा व्ह्यू आहे मी थोडासा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला